नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शुभदा. दर आठवड्याच्या शनिवारी मी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किनकेअर, डीआयवाय, फॅशन या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, अजिबात विसरू नका, कारण हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी फुकट आहेत, निःशुल्क आहेत. माझ्या चॅनलवरती बऱ्याच दिवसांपासून ट्रॅव्हल ब्लॉग्स चालू होते, तर आता काहीतरी हटके नो मेकअप मेकअप लुक कसा करायचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि हा मेकअप लुक मी केला आहे, सो नो मेकअप आहे, म्हणजे मेकअप प्रोडक्ट एकही वापरलेलं नाही आहे, तरी पण असं शायनी फ्लॉलेस तुमची स्किन दिसणार आहे. तर हा मेकअप लुक तुम्ही डेली बेसिसवर कॅरी करू शकता. काहींना मेकअप नाही आवडत डेली करायला, तेही अशा पद्धतीने तुमची स्किन प्रेप करून छान दिसू शकता. तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे नो मेकअप लुक कसा करतात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. सोशल मीडियावरती हा मेकअप लुक खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या, आणि त्यामुळे मी हा मेकअप लुक कसा करायचा, आपल्या घरगुती प्रोडक्ट्स वापरून, आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते प्रोडक्ट्स वापरून तुम्हीसुद्धा नो मेकअप मेकअप लुक करू शकता. तर हा असा माझा मेकअप झाला आहे, अगदी नॅचरल स्किन दिसतीये माझी, फ्लॉलेस स्किन दिसतीये, काहीच लावलेलं नाही आहे, आणि खूप छान असा बेस, स्किनचा बेस, स्किनचा लेअर एकदम असा मऊसूत दिसतोय. तर हा मेकअप लुक कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नो मेकअप मेकअप लुक करताना चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. एखादे फेस वॉश वापरून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून गुलाब जल म्हणजेच टोनरचा स्प्रे मी चेहऱ्यावर केला. त्यानंतर मी ब्राऊन स्किन ब्युटीचं सिरम वापरलंय. यूज केलेलं जे गुलाब जल आहे ते छानपैकी स्किनमध्ये मेल्ट झाल्यानंतर सिरमचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मी माझ्या स्किनमध्ये ॲब्सॉर्ब करण्यासाठी, चांगलं त्याला मॉइश्चराइज होण्यासाठी मसाज करत आहे. सिरमने चांगला मसाज झाल्यावर तुमची स्किन हायड्रेटेड होते आणि दिवसभर हे हायड्रेशन तुमच्या चेहऱ्यावरती टिकतं. त्यानंतर मी वापरत आहे ब्राऊन स्किन ब्युटीचं मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर खूप वेळासाठी मला हायड्रेटेड ठेवतं, माझ्या स्किनला हायड्रेटेड ठेवतं, कारण की याच्यामध्ये माझ्या स्किनसाठी उपयुक्त असणारे घटक आहेत आणि हे मी माझ्या ड्राय स्किनसाठी निवडलेलं मॉइश्चरायझर आहे. सो कानांना हाताला तुम्ही विसरायचं नाही आणि चेहऱ्याला छानपैकी मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. त्यानंतर नेवर स्किप SPF. SPF म्हणजे सनस्क्रीन मी कधीही स्किप करत नाही, भलेही कोणताही दिवस असो, मी घरात असो, बाहेर असो, नेहमी SPF लावते. सो SPF असं छानपैकी सगळीकडे लावून घ्यायचं आणि हे SPF पूर्ण चेहऱ्यावर लावत, मसाज करत, पूर्ण तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत मसाज करायचा. थोडंसं आधी पांढरं होतं हे आणि त्यानंतर पूर्ण तुमच्या स्किनमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन जातं. तर अशा प्रकारे मी SPF म्हणजे सनस्क्रीन चेहऱ्यावरती, कानांवरती लावून घेतल्यानंतर वरच्या दिशेने त्याला मसाज करायचा. कधीही तुमची स्किन खालच्या दिशेने ओढायची नाही, आणि कारण तुम्हाला लवकर व्रिंकल्स पडायला लागतील, तुमची स्किन जी आहे ती लवकर लूज व्हायला लागेल. सो स्किन नेहमी वरच्या दिशेने मसाज करायची. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे लॅनेज या कंपनीचा लिप बाम. हा लिप बाम जवळजवळ 500 रुपीजचा आहे, पण तो तुम्हाला वर्षभर पुरतो, वर्षभर जातो. त्यानंतर हे जस्ट हर्ब्सचं टिंट वापरतीये मी, लिप अँड चिक टिंट, ते मी लिप्सला लावून घेतलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं चिक्सवरती लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे लिप अँड चिक टिंटचा वापर केला आहे. हा मेकअप प्रोडक्ट नाही आहे, लिप अँड चिक टिंट आहे फक्त, आणि ते तुमच्या ओठांना आणि गालाला लावून घेतलं आहे. मी डोळ्यांनासुद्धा थोडंसं लावत असते, सो जेव्हा मला मेकअप करायची इच्छा नाही आहे तेव्हा हा सिम्पल सोबर असा मेकअप तुम्ही करू शकता. तर हे सगळे प्रोडक्ट्स वापरून मी माझा नो मेकअप मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. म्हणजे थोडक्यात स्किनकेअर करणं, हिवाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि स्किनकेअर करणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे, कारण ज्यांची कोरडी त्वचा असते त्यांची हिवाळ्यात खूप जास्त कोरडी त्वचा होते, ज्यांची ऑइली त्वचा असते त्यांची त्वचा काळपट पडायला लागते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. सो त्वचेची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे.
नो मेकअप मेकअप लुक। तर प्रत्येकाने हे रुटीन फॉलो करा आणि तुमच्या त्वचेच्या टेक्स्चरनुसार पोतनुसार तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स निवडा आणि ते रेग्युलर नियमित हिवाळ्यामध्ये वापरा। तर हा झाला नो मेकअप मेकअप लुक माझा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर येत रहा। बाय बाय, थँक्यू, स्टे ट्यून गाईज।